शाबाश, यालाच म्हणतात आपली तम आपली लोकांची दीड पाहिली। मॅडम जी ने एका प्रश्नाची विचारणा केली आणि विराट राजेच्या नगरी मध्ये म्हणतात काय, विराट राजेच्या नगरी मध्ये विराटेश्वर नावाचं मंदिर आहे आणि तिथे शंकर भगवंताची मूर्ती आहे। मंदिर आहे तर त्या मंदिराची उंची किती, तिथे कोणता वृक्ष आहे? बंधूंना तुमच्याकडे हँड्राइड मोबाईल आहे? हॅलो मॅडम जी, इथे सगळ्याकडे हँड्राइड मोबाईल आहे, ते हँड्राइड मोबाईल वर तुम्ही सर्च करा। अहो हँड्राइड नाही, अँड्रॉइड। आपल्याला समजत नाही तेवढं कुठं खेड्यातले माणसं मला विचारायचं नाही का, केलं तर केलं नाही तर केलं लावत गेलं। आणि त्यामध्ये या प्रश्नाचा खुलासा केलेला आहे मॅडम जी, आणि मी नेटवरून सांगितलेलं आहे 70 फूट 70 मीटर त्याची उंची आहे आणि त्या जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं नाव सांगितलं अक्षयवट वृक्ष। आता मॅडम जी म्हणतात नाही जमलं, आता मी जेव्हा प्रश्न विचारला मॅडमला, मॅडमला प्रश्न विचारला म्हटलं अनेक प्राणी आहेत या जगाच्या पाठीवर पण असा एकमेव प्राणी की संतांनी त्याचं निरीक्षण परीक्षण केलं आणि सांगितलं की तो जो प्राणी आहे कुणाचंही नुकसान करत नाही। तर मॅडम जीने सांगितलं ससा, आणि मी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्याचं निरीक्षण परीक्षण करणारा जो व्यक्ती आहे, जो महामानव आहे, जो महापुरुष आहे, ज्याचं नाव आहे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध।